एक बेकाबू ऑडी कार ने रविवार की रात कोहराम बचाकर कार सहित कई वाहनों को क्षतिग्रस्त कर दिया है। रामदासपेट के सेंट्रल बाजार रोड पर यह घटना घटी है, जिसके संदर्भ में अधिक जानकारी साझा की है परिमंडल क्रमांक 2 के उपायुक्त राहुल मध्य द्वारा। आपको बता दें कि रविवार सोमवार की रात करीब 12:30 बजे से 1:15 बजे के बीच काचीपुरा चौक से सेंट्रल बाजार रोड से रामदासपेट में ऑडी कार MH40CY4040 के चालक अर्जुन हावी ने तेज रफ्तार व लापरवाही से कार चलाते हुए दो कारें MH31BV0721, MH31EK3939 और दोपहिया वाहन क्रमांक MH49Z8637 को टक्कर मारी। जोन क्रमांक 2 के उपायुक्त राहुल मध्य ने बताया कि ऑडी कार संकेत 52 के नाम पर दर्ज है, लेकिन हादसे के दौरान वह कार नहीं चला रहा था, कार अर्जुन चला रहा था। हालांकि कार में नेता पुत्र के अलावा रोहित चिंतनवार थे। पुलिस द्वारा दी गई जानकारी के मुताबिक ऑडी चालक अर्जुन जितेंद्र हावरी उम्र 24 साल खामला निवासी को पूछताछ के लिए हिरासत में लिया गया था। अर्जुन हावरे रोहित चित्तमवार हे दोघे जण होते। नाही, नंबर प्लेटच्या अनुषंगाने आपल्याला नंबर प्लेट सहित गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात आहे। त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे, कुठेही गंभीर जखम नाहीये, किरकोळ जखमा आहेत, आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे। आणि त्याच्या अनुषंगाने आणखी फोन होते, दोन गाड्यांचं आतापर्यंत 3 गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे, 2 4-व्हीलर आणि 1 2-व्हीलर मध्ये त्यांचं डिस्चार्ज आहे। त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतेही गंभीर जखम नाहीये। त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं, आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी जे रात्री आपल्याला जे 2 लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे। आणि त्यानंतर उशीर आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत 52 सुद्धा हे होते, त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करा। स्पॉटवरूनही त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे, कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं होतं आणि त्यांना मारहाणही केलेली होती, त्यावेळी संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती नाही। आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोनित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली, त्यांच्या जबाबात आम्हालाही निष्पन्न झालं। अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करत आहोत। याच्यामध्ये 9 तारखेच्या रात्री 12:30 वाजता जी घटना आहे त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते, त्या अनुषंगाने मागून एका 15 कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती। त्याच्या अनुषंगाने त्या गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत 52 यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं। त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला हे माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 3 लोक गाडीमध्ये होते, त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत 52 आणि रोनित चित्तमवार हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते। त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं, त्यांची चौकशी केली आहे। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आली। ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे फ्रंट साईडला बसलेलं होतं, असं झालेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे। गाडी अडवल्यानंतर त्या गाडीचा एक टायर सुद्धा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे, त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। त्याच्यामध्ये जो अर्जुन हावरे आहे ड्रायव्हर सीटवरती होता, ड्रायव्हिंग करत होता, त्यानंतर संकेत 52 ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोनित होता। त्याच्यामध्ये कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो, ते एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला। ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे, त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला। त्याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे दोघजण मिळून आले ज्यांना लोकांनी पकडलं होतं काय मारहाण झालेली होती त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं, त्याच्या अनुषंगाने ते दोघांच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत येस म्हणून अहवाल दिला। स्पीड बाबत आपण आता RTO आणि ऑडीचे जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियनना बोलून त्याची आपण पडताळणी करून घेतात। त्याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे ड्रायव्हरवरती, रोनितवर सुद्धा गुन्हा दाखल नाहीये किंवा संकेतवरती नाहीये, पण आमचा त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत, गाड़ी चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे। प्रकरण को लेकर पुलिस परिसर के सीसीटीवी फुटेज खंगाल दी है, जांच पड़ताल में सच्चाई सामने आएगी ऐसी जानकारी पुलिस अधिकारी इनके द्वारा दी गई।
इस हादसे के बाद कई तरह की चर्चाएं सुनने को मिल रही हैं। ऐसे में भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने भी अपनी प्रतिक्रिया साझा करते हुए अपनी भूमिका स्पष्ट की है। माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे। कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेच्या हातामध्ये बोललो नाही। त्यांना जे आढळेल सीसीटीव्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायसारखा असला पाहिजे। कोणी राजकारणाचा असो कोणी असो, पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे। सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कोणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही, मी परमेश्वराचे आभार मानतो, पण ऍक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।